त्यांनी राहुल गांधी यांच्या मोदींच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलं त्यांची त्या संदर्भात खासदारकी रद्द करण्यात आली आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आता काय बोलणं चालू केलं की ओबीसी समाजाचा या ठिकाणी अपमान झाला आहे. या ठिकाणी मी भाजपच्या नेत्यांना हे सांगू इच्छितो की भाजपच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य तुम्ही एकदा चेक करा. त्यांनी केलेले महाराजांच्या विरोधात वक्तव्य, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विरोधात ते वक्तव्य, सावित्रीबाई फुलेंच्या विरोधात ते वक्तव्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात मी वक्तव्य तपास आले आणि त्यानंतर त्यांनी ओबीसी समाजाच्या संदर्भात काही वक्तव्य करावे. ओबीसी समाजावरती सर्वात जास्त अन्याय हा भाजप सरकारनेच केलेला आहे, त्यामुळे हा ढोंगीपणा भाजपाने बंद करावा आणि त्यांना हा कुठलाच नैतिक अधिकार नाही की त्यांनी ओबीसी समाजाबद्दल काही वक्तव्य करावं. धन्यवाद. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोटर विधानसभेच्या वतीने असे फ्लेक्स आम्ही सर्वत्र लावण्यात आलेले आहेत.